बोरगाव नगर पंचायतीवर युवा नेते उत्तम पाटील गटाचे निर्विवाद वर्चस्व। हावले गटाला केवळ एक जागा, भाजपाचा मोठा पराभव। संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या बोरगाव नगर पंचायत निवडणुकीत उत्तम पाटील गटाचे 17 पैकी 16 जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले आहे। एक जागा अण्णासाहेब हावले गटाला मिळाली। या निवडणुकीत भाजपाला खाते उघडता आले नसून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे। बोरगाव नगरपंचायतीसाठी सोमवार दिनांक 27 रोजी चुरशीने 82% मतदान झाले। तिरंगी लढत यामुळे निवडणुकीचा अंदाज बांधणे कठीण झाले होते। गुरुवार रोजी निप्पाणी येथील बागेवडी महाविद्यालयात सकाळी 8 वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला होता। यामध्ये सुरुवातीपासूनच उत्तम पाटील गटाने सर्व उमेदवार आघाडीवर होते। ही आघाडी अखेरपर्यंत टिकून राहिल्यामुळे 17 पैकी 16 जागांवर उत्तम पाटील गटाचे उमेदवार विजयी झाले। या निवडणुकीत अण्णासाहेब हावले गटाने एका जागेवर विजय मिळवला। तर राज्यात मंत्री शशिकला जोल्ले या कॅबिनेट मंत्री असून खासदार अण्णासाहेब जोल्ले यांची निप्पाणी मतदारसंघात मोठी ताकद असताना सुद्धा भाजपाला एकही जागा न मिळणे हा भाजपाला मोठा धक्का बसलेला आहे। येथून पुढे होणाऱ्या निवडणुकीत भाजपाला आत्मपरीक्षण करण्याची गरज बनली आहे। उत्तम पाटील गटाच्या विजयी उमेदवारांनी फटाक्याची आतषबाजी व गुलालाची उधळण करत मतदान केंद्राच्या बाहेर जल्लोष साजरा केला। या विजयानंतर माध्यमांशी बोलताना नवनिर्वाचित नगरसेवक अभय कुमार मगदूम व नवनिर्वाचित नगरसेविका शोभा हवले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। मी अभय कुमार मगदूम, वार्ड क्रमांक 11, मी नगरविकास पॅनल या अधिकृत उमेदवार वार्ड क्रमांक 11 मी विजय झालेला आहे। तसंच सहकार रत्न रावसाहेब पाटील दादा व बच्चन पाटील व उत्तमन्ना पाटील यांच्या नेतृत्वाखाली 17 पैकी आमचे 16 सीट निवडून आलेलं आहे। हे 16 निवडून आलेले कार्यकर्त्यामध्ये हे खरोखरच सांगायला मला अभिमान वाटतं की हा खरोखरच विजय सगळ्या 16 मेंबरचा नसून हे सर्व आमचा बोरगाव नगरवासियांचा व सर्व कार्यकर्त्यांचा आहे, असं मी ह्या उद्देशाने सांगू इच्छितो। बोरगाव मे हे 16 सीट यायला कारण म्हणजे गेल्या 2016 पासून जे नगरपालिकेला पट्टण पंचायत झालं तेव्हापासून अनेक डेव्हलपमेंट कामं आम्ही गावामध्ये केल्यामुळं ह्याचं पोच पावती म्हणजे आज आम्ही 17 पैकी 16 उमेदवार आज इथं निवडून आलेले आहेत। हे खरोखरच एक अभिमानास्पद आहे आणि हे उत्तमन्नांचं नेतृत्व हे खरोखरचे हे नेतृत्व म्हणजे येणाऱ्या भविष्यकाळामध्ये एक चांगलं गोष्ट आहे म्हणजे सांगायला या संदर्भात मी इच्छितो। आणि 17 पैकी 16 आल्यामुळं हा बोरगावचा झेंडा बेंगळुरूला नक्की पोहोचणार, ह्याच्यात काही वाद नाही असं मी आहे। बोरगावदिंद नानु ग्राम विकास पॅनेल उत्तमन्ना और पॅनेलदिंद सहकार रत्न रावसाहेब दादा पाटील हागू बच्चुअण्णा पाटील उत्तमन्ना पाटील इवर ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ನಾವು ಗ್ರಾಮ ವಿಕಾಸ ಪ್ಯಾನೆಲ್ನಿಂದ ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 16 ಇದರ ಅಧಿಕೃತ ಅಭ್ಯರ್ಥಿಯಾಗಿ ನಾನು ಗೆಲ್ಲಿದ್ದೇನೆ. ಟೋಟಲ್ 17 ಪೈಕಿ 16 ಸೀಟ್ಗಳನ್ನು ಗೆಲ್ಲಿಸುವಲ್ಲಿ ಬೋರ್ಗಾಂವ್ ನಗರವಾಸಿಯರ ಬಹಳ ಪಾತ್ರ ದೊಡ್ಡದೈತಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಈಗ ಸುಮಾರು 10 ವರ್ಷದಿಂದ ದಾದಾವ ಕೈಯಾಗಿ ಸತ್ತ ಐತಿ, ಊರದ ಕಾಯಾ ಪಾಲಟ್ ಮಾಡಿ ಹೋಗ್ದಾರ. ಅದಕ್ಕೆ ಜನರು ಅವರ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮೆಚ್ಚಿ 16ಕ್ಕೆ 16 ನನ್ನ ಗೆಲ್ಲಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೂ ಹಾಗೂ ಬೋರ್ಗಾಂವ್ ವಾಸಿಗಳಿಗೂ ಹಾಗೂ ದುಡಿದಂಥ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೂ ಹಾಗೂ ದುಡಿದಂಥ ಎಲ್ಲ ಯುವಕ ಮಿತ್ರರಿಗೂ ಹಾಗೂ ಮಹಿಳೆಯರಿಗೂ ನಾನು ಋಣಿಯಾಗಿದ್ದೇನೆ. ವಿಶೇಷ ನಿಮಗೆ ಹೇಳೋದಂದರೆ ಒಟ್ಟು 17 ರಾಗ 9 ಸೀಟಿಲ್ಕ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇದು ಮಹಿಳಾ ಶಕ್ತಿ ವಿಜಯ ಹಾಗೂ ಬೋರ್ಗಾಂವ್ದ ವಿಜಯ ಅಂತ ನಾನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತೇನೆ. ಇದೇ ಪ್ರಕಾರ ಇನ್ನು ಬರುವಂಥ ಮುಂದಿನ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಉತ್ತಮ ಅನ್ನಾಯಿಲ್ಕ ಬೆಂಗಳೂರದಾಗ ಝೆಂಡ ಹಚ್ಚಕ ಬೋರ್ಗಾಂವ್ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ಪಂಚಕೃಷಿದ ಜನರು ಕೂಡ ಬೋರ್ಗಾಂವ್ದ ನೋಡಿ ಅವರ ಆದರ್ಶದವನ್ನು ಬೋರ್ಗಾಂವ್ದ ಆದರ್ಶವನ್ನು ತಗೊಂಡು ಉತ್ತಮನನ್ನು ಆಮದಾರ ಮಾಡೇ ಮಾಡ್ತಾರಂತ ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ. ಉತ್ತಮ ಅನ್ನಾ ಅಂತ ಯೇಸು.